दिवस फक्त तुम्हाला अशा प्रकारे त्याला थोडंसं लांबवलं जाणार आहे, पण याच्यानंतर तुम्हाला एकदम भारी एपिसोड पाहायला मिळतील, 100% सांगतोय. आणि या एपिसोडची जी शेवट असणार आहे, एपिसोडची जो शेवट आहे ना, तर खोकला तर आपला आहेच, तर बरेच जण हजार देखील असले की खोकला याचा कधीपासून जात आहे. तर मला याची क्रीम बघू दे, क्रीम देखील संपली याची, तर रात्रीची लावायची झोपताना, पण मुंबईला गेल्यापासून 2-3 दिवस लावलीच नाही, ते राहते बाजूला. पण खोकला आपलं जायत नाही, खोकला गोळ्या औषध घ्या, गोळ्या नाही पण औषध घ्यायला लागेल आता, नको म्हणू दे घ्यायला लागेल पण थोडाफार तरी, ते राहू द्या. तर सध्या बरेच जण कमेंट करतात की मालिका खूप बोर झाली किंवा कंटाळा आलाय बघायला, देखील बंद करा ती सिरियल, असे बरेच कमेंट येतात लोकांचे. मी वाचतो असं नाही की सगळ्यांचेच दुर्लक्ष करतो, सगळ्यांचे कमेंट वाचतो मी, आणि चांगले ज्यांचे कमेंट असतील त्यांनाच ठेवतो कमेंटमध्ये. पण सगळेच भाग असे चांगले असतील असं नाही ना, काही काही भाग असतात त्याच्यामध्ये जरा कंटाळा पण येतो आपल्याला. पण उद्याच्या म्हणजे आजच्या भागामध्ये मला एवढं वाटत नाही की कंटाळा असेल, पण बघूया आता काय होतं. आणि या मालिकेचा जो शेवट असणार आहे, एकदम भारी शेवट होणार आहे, शेवटचा काही प्रश्नच नसतो. तर थोडीशी आपण क्रीम लावूया ती, आणि बघूया. थोडासा चेहरा वगैरे पुसाही लागतो करायला, 4-5 मिनटं ती बोलली नर्स सॉरी जी स्किनवाली असते ना, स्किन केअरवाल्या डॉक्टर, तर त्या बोलल्या दाढी पण वाढते सारखी सारखी. भाई काय 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 चाललंय, काय येस पण वाढतेत, व्ह्यूज वाढाय पाहिजे व्ह्यूज. तुम्ही बघताय ना, एकदम भारी बघताय, फक्त ना अजून तुमचा असं प्रेम राहू द्या, सपोर्ट राहू द्या. तर ही क्रीम बघू शकता, ही क्रीम आहे आणि ही लावायची. तर तुम्ही बी काय लावू नका, कारण काय साईड इफेक्ट वगैरे होईल, तर क्रीम ती लावायला लागतो चेहऱ्याला. तर जिथे जिथे आपल्याला आपली स्किन थोडीशी आले गोरा तरायचा तो नाहीच होईल, पण स्किनला जे विटॅमिन्स किंवा विटॅमिन सी वगैरे खावं असतं ना, तर त्याच्यातून मिळतं स्किनला जे चांगलं आपल्या म्हणजे चांगले राहण्यासाठी काय हवं असतं ना, त्याच्यातून मिळतं या आपल्या क्रीममधून. तर क्रीमचं नाव आहे ग्लोसेफ, नाव आहे ग्लोसेफ, तर तुम्ही लावू शकता. एक मिनटं सॉरी, जरा शिंक आले, तर शिंक आली होती एक, अशी अशी शिंक. तर अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. तर मी काय सांगत नाही तुम्हाला की लावा की काय, पण लावायचं. एक मिनटं परत लावतो बघा, थोडीफार लावायला लागेलच. आणि ही एवढीशी क्रीम फक्त 400 ते 450 रुपयाला, एवढीशी क्रीम 350 ते 400 रुपयाला, एवढीशी क्रीम ग्लोसेफ लाइटनिंगचं काम करतं स्किनला. आपण जरा लावूया, 3-4 दिवस लावली नव्हती याच्यामध्ये, आणि ते 4-5 3-4 मिनटं ते मालिश करा, म्हणजे चेहऱ्याला पुन्हा चोलायचे, म्हणजे हे करायचे, मसाज करून घ्यायचे काहीतरी, असंच तिथं डार्क सर्कल असतील किंवा काय, तर आपली आता पूर्ण झालेलं आहे. आता पूर्ण आपण मसाज करून घेऊ, गायब झालं भाई, झालेलं गायब. तर सारखं असंच प्रकारे तिला चोळायचं पूर्ण. व्हिडिओ सोडून जाऊ शकता, कारण तुमचा टाइमपास होऊन जाईल इथे, आणि माझं तर काम आहे व्हिडिओ बनवण्याचा. तुम्ही हा व्हिडिओ सोडून पुढे जाऊ शकता, दुसऱ्या व्हिडिओ बघू शकता किंवा तुमचं कामाला लागू शकता, माझं हेच काम आहे. तर मालिश वगैरे तशी नीट करायला लागेल चेहऱ्याची, 3-4 मिनटं तरी करावी लागेल, मी करतोय. तर तुम्ही बघायचं असेल बघा, नाही तर जाऊ शकता. आणि अशाच प्रकारे व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा, खाली सबस्क्राईब बटन आहे काळ्या कलरमध्ये, सबस्क्राईब करा. पहिला लाल कलरमध्ये होता, आता सबस्क्राईब काळ्या कलरमध्ये दिलं आहे, सबस्क्राईब करून घ्या. नवीन नवीन व्हिडिओ असतील आपल्याला सर्वात वर तुम्हाला मिळतील, आणि व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. वेड्या म्हणा सांग ना मला. तर लाईट बघते, लाईटचं स्विच ऑफ बटन आहे, तर मी लाईट चेंज करतो, दाखवतो तुम्हाला, चेंज करतो, ही चेंज केली. तर अशा प्रकारे लाईटमध्ये देखील चेंज होतो, आणि बघूया आता आपल्याला थोडाफार अशा प्रकारे मालिश करायला लागेल. तर तुम्हाला तुमचं नाक असेल किंवा काय असेल, तर तुम्हाला एकदम परफेक्ट शेपमध्ये जर आणायचं असेल, तुम्हाला मालिश देखील करायला लागेल.
ज्या प्रकारे तुम्ही त्याला मालिश कराल, शेप द्याल, आता लहानपणाचं जसं शेप देतात त्या प्रकारे मुलाला ते होत जात, म्हणजे तसं होतं. पण तुम्ही तुमच्या आकार नाकाला किंवा तुम्हाला जसं पाहिजे त्या प्रकारे याला याला जॉय बोलत काहीतरी मला वाटतं वाटतं याला ज्या प्रकारे तुम्ही शेप द्याल त्या प्रकारे ते आकार आता देखील घेत असतं. व्हिडिओला देखील लाईक करून घ्याल. व्हिडिओ तर बघताय पण लाईक नाही करत, काय नाही करत, लाईक देखील करा. व्हिडिओ कुठून पाहताय हे कमेंट करून नक्की सांगा. जर मला दाढी नसेल तर कसं वाटलं असतं, एक मिनिट ह्याला जरा मागं वळता. तर मी असं वाटलं असं दाढी नसेल, दाढी आहे तेव्हा असं. उद्या आहे कॉलेज 10 वाजता भाई, जावं लागेल आपल्याला. 10 ते 12 वाजेपर्यंत कॉलेज आहे, 12:30 काय माहिती काय आहे, पण आपल्याला जावं लागेल. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर मस्त आहे की सॉरी. तर आरशात बघितला ना मी मलाच का, मग मला राग येतो समोरच्या व्यक्तीचा, म्हणजे माझाच मला ना राग येत काय सांगतोय. तर बघूया आता काय होतं उद्या कॉलेजला. चप्पल वगैरे मस्त धुले आणि आपला 2025 प्लॅन देखील झालेला आहे. 2025 आपल्याला पुढची स्टेप काय करायची आहे, 2024 आपण काय केलं आणि 2025 आपल्याला काय करायचं आहे, तर पूर्ण एकदम प्लॅन झालेला आहे. आणि प्लॅननुसार आपल्या जर नशीब असेल किंवा आपली जर मेहनत असेल त्याच्यामध्ये, तर प्लॅन देखील सक्सेस होईल. आणि तो प्लॅन सहजासहजी मी कोणालाच सांगत नाही, कोणालाच नाही, कोणालाच किती देखील जवळचा असेल तरी मी त्याला सांगत नाही. आणि आतापासून प्रश्न काय सांगणार नाही, कोणी देखील असेल, कोणी देखील असेल. एक मिनटं भाई, हां फक्त दीदीला सांगतो, फक्त माझ्या दीदीला सांगतो, बाकी कोणाला सांगत नाही प्लॅन. तर हा प्लॅन असा आहे ना, असा आहे तर तुम्हाला देखील सांगून उपयोग नाही, कारण तो प्लॅन मला करायला म्हणजे पूर्ण एकदम त्याची प्लॅनिंग, त्याचंही कसं काय करायचं, पैसे कसे कमवायचे, किती पैसे येतील, किती लोकांना आपल्याला ते द्यायचं आहे, पैसे कसे भेटतील, किंवा ते संपूर्ण मी प्लॅन करून घेतलेला आहे. वहीमध्ये लिहिलेला आहे, एक चार्ट केलेला आहे, काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, सगळे लिहून ठेवले आहे त्याच्यामध्ये. आणि हा प्लॅन सहजासहजी मी कोणाला सांगत नाही, कोणालाच म्हणजे कोणालाच नाही, आज दीदीला सांगितलेला आहे. आणि दीदीला बोललो की कोणाला सांगू नको, तसे पण ते सांगणार नाहीत. आणि किती देखील आपल्याला जवळचं असेल वगैरे काय, तर आवते आता ते पण हा जर प्लॅन जर सक्सेस झाला ना, तर आपण आपले जे सोबतचे आहेत मित्रपरिवार वगैरे, तर त्यांना देखील आपण पुढे नेऊ. जर आपण सगळ्यांना जर सांगत राहिलो ना, तर आपण त्या गोष्टीतून मागे राहतो. तुम्हाला आता मी माझ्या मित्राला असेल किंवा कोणी असेल जवळचा वगैरे घरातल्या वगैरे, तर त्यांना मी सगळ्यांना प्लॅन सांगत राहिलो, तर माझ्यामध्ये एक हेच राहणार ना की मी काहीतरी करतोय. मी सांगितलं तर सगळ्यांना सगळीकडे पसरेल ते. आणि मी जर स्वतः करते तर मला वाटतं असं वाटतं की मी मला माहीत आहे, बाकी कुणालाच माहिती, तर मी करू शकतो, मी करून दाखवेन. तर आधी मी करेन, नंतर तुम्ही करा. वाईट वाटू नका की स्वतःचा विचार करतो वगैरे. तर प्रत्येकाचे एक हे असतं, तर तुम्ही मोठे मोठे बिझनेसमॅन वगैरे बघत असाल, तर ते त्यांचा प्लॅन जो भविष्यातला जो प्लॅन असतो सांगत नाही का, कारण त्यांना माहीत असतं की आधीच जर बडबड केल्यापेक्षा आधीच मेहनत केलेली, आधीच लोकांना न सांगता आपण त्या लोकांना खाली ठेवून आपण वरती कसं जाता येईल, त्या बिझनेसमॅन लोकांना माहीत असतं कशा प्रकारे काय करायचं ते. तर आपल्याला एक छोटासा एक बिझनेस करायचा, तो बिझनेस ऑनलाईन प्रकारचा बिझनेस असणार आहे. ते पूर्ण मला माहीत आहे, एकदम एक प्लॅनिंग झाली. आणि हा बिझनेस कोणालाच माहीत नाही, कोणालाहीच नाही. सोशल मीडियावर जर तुम्ही गेला, सर्च करायला गेलात ना, तर अजिबात सापडणार नाही. अजिबात या जगात देखील तुम्ही शोधायला गेलं तरी अजिबात सापडणार नाही, कारण हा बिझनेस हा स्वतः मी क्रिएट केलेला आहे. आणि याचा ओनर देखील मीच आहे. आणि हा कोर्स हा आपला जो सेल आहे, सॉरी सेल नाही, आपण जो प्लॅन केलेला आहे, तो प्लॅन जर तुम्हाला जर ऐकायचा असेल, तुम्हाला देखील त्याच्यामध्ये जर काम करायचं असेल, तुम्हाला देखील सांगा नक्कीच, कमेंट करून नक्की सांगा प्लॅन. झोप आली झोप खुले अपोली.
तर तुमसे ही रात मेरी थी, तुमसे ही थी ना। तर इन्स्टाला देखील एक नवीन पेज बनवायचा होता, त्याच्यामध्ये आपण मोटिवेशन व्हिडिओ टाकणार होतो, पण मराठी लोक असे आहेत ना की मोटिवेशन ऐकायचेच नाही, मराठी लोकांना फक्त फालतूपणा करायला आवडतो। मी 100% सांगतोय, लोकांना चांगलं शिकायला आवडतच नाही मराठी लोक जे आहेत ना, मी डायरेक्टली बोलतो तोंडावरती त्यांना, कारण ते प्रगती जास्त करून केलीच नाहीत लोक आपल्या मराठी लोकांनी। तुम्हाला सांगतो की जे हिंदीचे आहेत जे यूपी बिहार, आता मी पण मराठीच आहे, पण मला असं वाटतं की आपल्या मराठी लोकांनी म्हणजे पुढे गेले पाहिजे, मराठी लोकांनी काही ना काहीतरी केलं पाहिजे, पण काय करतात मराठी पोरं गेम खेळतात, कुठं कुठं इकडं जा तिकडं तिकडं जा, कुठं हा खा, कुठं दारू पी किंवा काय कर, इथेच आपली मराठी पोरं अडकून राहिलेत। तर ज्यांना खरंच आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे, आपली परिस्थिती बदलायची आहे, तर नक्कीच पैसे कमवा आयुष्यात, बाकी काहीच कमवू नका, माणसं कमवा हे करा, काय नाही काय उपयोगाचे नसतात। जेव्हा तुमच्याकडे पैसा असतात तेव्हा ती माणसं जवळ येतात, आणि जेव्हा तर ती माणसं कमव माणसं कमव, त्यांचे आधीच पैसे त्यांनी आधीच पैसे कमवून ठेवले असतात, म्हणून त्याच्याकडे माणसं जवळ येतात। म्हणून आता ते बाकीचे जे यूपीवाले असतील ते त्याच्या मी त्यांना चांगलं म्हणत नाही, पण त्यांच्या जिद्द असते करून दाखवण्याची, ती आलतू फालतू बातं बोलबचन करत नाही, त्यांना करून दाखवायचं, एक मिनटं त्यांना जे करायचं आहे ना ते त्यांच्याच मागं लागतात, म्हणून त्यांचं पण नाव थोडं पुढं आलेलं आहे आणि आपण थोडे मागे राहिलो, तर आपण थोडे याचा विचार केला पाहिजे की आपण कुठं राहिलो आणि हे कुठं राहिले, जरा विचार करा।